प्लीज सब्सक्राइब माय यूट्यूब चैनल सत्यनंद ग्रुप, प्रेस द बेल आयकॉन फॉर न्यू नोटिफिकेशन। नमस्कार मित्रांनो, सत्यनंद ग्रुप वर तुमचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ मी घेऊन येत आहे थंडी जे डाळिंब फुटतं त्याविषयी थोडीशी माहिती देणार आहे। तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर सर्व शेतकरी बांधवांना मी थँक्स म्हणतो, त्यांचे आभार मानतो की त्यांनी भरपूर प्रमाणात सत्यनंद ग्रुप हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला आहे। भरपूर जणांनी ह्या चॅनलला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि जे नवीन शेतकरी जो आहे हा व्हिडिओ बघणार आहेत तर त्यांच्यासाठी विनंती आहे की त्यांनी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि त्याच्यासमोरील जे बेलचं बटन असतं ते पण क्लिक करायचं आहे त्याच्यावरती, कारण तुम्हाला नवीन माझे व्हिडिओ लवकर समजतील आलेले ह्या चॅनलवरती। तर आता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर आजच्या व्हिडिओमध्ये जे थंडीमुळं डाळिंबाला चिरा जातात फळाला, तर त्याविषयी थोडीशी माहिती आहे। तर मागच्या 10-15 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे। अगदी नाशिककडं बघायचं झालं तर नाशिककडं अगदी भरपूर प्रमाणात थंडी वाढलेली आहे। आपल्यापेक्षा जास्त सोलापूरपेक्षाही जास्त प्रमाणात थंडी आहे नाशिककडल्या साईडला, पुण्याकडल्या साईडला, तसेच साताराकडल्या साईडला। तर डाळिंब बागायतदारांचा काही प्रॉब्लेम होतो की थंडीमुळं तिचा जो माल आहे त्या मालाला चिरा जातात, ते तडकतात, तर त्यामुळं मोठ्या प्रमाणात त्या बागेचं नुकसान होतं। तर अशा वेळेस काय करायचं मित्रांनो, आता बरेच शेतकरी फुगवणीच्या टायमालाच मालानं सटिंग झाला आणि सटिंग होऊन थोडासा मोठा झाला की कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन ड्रिपमधनं सोडतात। पण थंडीच्या अगोदर किंवा थंडी सुरू झाल्यानंतर कॅल्शियम नायट्रेट 1:5 आणि बोरॉन 1/2 असं एका बॅलरमध्ये मिक्स करून ड्रिपमधनं एका एकराला सोडायचं मित्रांनो। आणि हे सोडल्यानंतर 1-2 दिवस थांबून नंतर चिलेटेड कॅल्शियम आणि बोरॉन, बोरॉनचं प्रमाण आहे 2-3 ग्रॅम एका बॅलरला, 500 ग्रॅम टाकलं तरी चालेल एका बॅलर म्हणजे 2 लिटर पाण्यासाठी। आणि चिलेटेड मॅग्नेशियम, आपलं चिलेटेड कॅल्शियम 250 ग्रॅम म्हणजे 1 ग्रॅमने, तर हे दोन्ही मिक्स करायचं बॅलरमध्ये टाकून। तर हे मिक्स करण्याअगोदर जे तुम्हाला गोष्ट सांगतो काय करायचं, 2 लिटरचा पाणी भरून घ्यायचा, 2 लिटरचा बॅलर पाण्याने भरून घ्यायचा, त्यामध्ये 2 लिंब पिळायची, ते पाणी द्रावण पूर्णपणे ढवळायचं आणि नंतर त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन मिक्स करायचं। तर कॅल्शियम नायट्रेट मिक्स करताना कसं करायचं मित्रांनो, तर ते चिलेटेड असतं, तर त्याचं काय करायचं, ते पावडर असते। तर अगोदर एक जवळजवळ 1 बादलीवर पाणी तुम्ही 1 बकेट भरून पाणी घ्यायचं, त्यामध्ये ते कॅल्शियम ओतायचं आणि ओतताना मित्रांनो ढवळायचं चालू करायचं आणि मग ओतायचं, नाहीतर ते तुम्ही एकदम असं ओतलं तर त्याच्या गाठी बनतात मित्रांनो आणि त्या गाठी परत विरघळत नाही। तर ते असं त्याचं अशा पद्धतीनं ते विरघळवायचं आणि ती बादली परत त्या बॅलरमध्ये ओतायची आणि स्प्रे घ्यायचा मित्रांनो। तर एवढं केल्यानंतर तुमचं नक्कीच डाळिंब फुटायचं कमी येतं। तर हे तुम्ही 1-2 वेळा थंडीमध्ये 1-2 वेळा करायचं मित्रांनो हे आलटून पलटून। तर तुम्ही आता केलेलं असेल तर 4-5 दिवसांनी परत नंतर एकदा असं ड्रिपमधून ती सोडायचं आणि स्प्रे पण घ्यायचा। तर त्यामुळं काय होतं, तर कॅल्शियम नायट्रेटमुळं तुमच्या जे फळ आहे त्या फळाचं वरची साल आहे ती साल मऊ होते आणि तुमचं तुम्ही अगोदरच 12-1 किंवा 0-2 सोडलेलं असतं फुगवणीसाठी, तर ते आत न त्याची फुगवण्याची क्रिया चालू असते पण वरून त्याचं कातड जाड असल्यामुळं ते थंडीनं टणक बनतं आणि ते लवचिक नसतं त्यामुळं ते चिरतं थंडीत। तर अशा वेळेस ही स्टिक वापरायची आहे मित्रांनो। आणि हे सगळं केल्यानंतर सिलिकॉनचा 1 हात घ्यायचा मित्रांनो, सिलिकॉन 250 ग्रॅम, आपलं सिलिकॉन 500 ग्रॅम वापरलं तरी चालेल, सिलिकॉन 2 ग्रॅमनं फवारायचे मित्रांनो, फक्त सिलिकॉन त्याच्यामध्ये काय मिक्स करायचं नाही, नुसतं सिलिकॉन 1/2 एका बॅलरला 2 लिटर पाण्याला टाकायचं आणि 1 फवारायचं। बस एवढं केल्यानंतर तुमचं जे डाळिंबची साल आहे वरची ती एकदम मऊ होऊन जाते आणि ती तडकत नाही। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये सांगा, भरपूर प्रमाणात शेअर करा हा व्हिडिओ, कारण तुमच्या एका शेअरमुळं एखाद्या शेतकऱ्याला थोडीशी मदत होईल। आणि लाईक करायला विसरू नका।